मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी निधन झालं. कर्करोगावर मात करून ते अतिशय जिद्दीने उभे राहिले होते. तर महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः त्यांच्या सिनेमा आणि नाटकांच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. सर्वसाधारणपणे बहुतांश कलाकारांचा प्रवास हा अगोदर नाटक आणि मग टीव्ही मग सिनेमा असा होतो, परंतु माझा प्रवास काहीसा उलटा झाला. अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली ती टीव्हीसाठी. त्यावेळी दूरदर्शनवर किलबिल नावाचा एक कार्यक्रम लागायचा, काही वेळेला तो लाईव्ह देखील असायचा. 1976 सालची ती गोष्ट असेल. मला माझे बाबा दूरदर्शनच्या स्टुडिओला घेऊन गेले होते. ते माझं शाळेतलं वय. दादरच्या बालमोहन शाळेचा मी विद्यार्थी, त्यामुळे मी घरी असंच नाट्य छटा पाठांतर केलं होतं. तिकडे स्टुडिओला निर्माते याकूब शहीद यांची भेट झाली. त्यांनी मला काहीतरी सादर करून दाखवायला सांगितलं. माझी नाट्य छटा तोंडपाठ असल्यामुळे मी त्यांना ती सादर करून दाखवली. त्यांना माझं सादरीकरण आवडलं देखील. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी टीव्हीवर किलबिलच्या लाईव्ह शोमध्ये झळकलो. त्यानंतर इयत्ता 5वीच्या सुट्टीत वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती की सिनेमात काम करण्यासाठी लहान मुले हवी आहेत. व्ही शांताराम यांच्या निर्मिती संस्थेकडून राजा राणी को चाहिए पसीना या सिनेमाची निर्मिती होत होती. सुलभा देशपांडे या सिनेमाच्या दिग्दर्शिका होत्या. दादरच्या छबिलदास शाळेत सिनेमासाठी ऑडिशन होतं. तिकडे मी गेलो आणि माझी सिनेमासाठी निवडही झाली. बालकलाकार म्हणून माझी सिनेमाच्या चंदेरी पडद्यावर एंट्री झाली. या नाटकानंतर माझं पाऊल पडलं ते मराठी व्यावसायिक रंगभूमीवर. शेजादा नाटकात मी विक्रम गोखले यांच्यासोबत तेव्हा काम केलं. या सर्व भूमिकांनंतर मी नाटकाच्या मोहातच पडलो होतो. मग खऱ्या अर्थानं मला मोठी भूमिका मिळाली ती वासूची सासू या नाटकात. हे नाटक मिळण्यापूर्वी मी टूरटूर अफलातून सारख्या नाटकांमध्येही रिप्लेसमेंटचं काम केलं होतं. नाती गोती हे नाटककार कादंबरीकार जयवंत दळवी यांचं नाटक. नाटक जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हाच मी अक्षरशः हादरून गेलो होतो. मतिमंद मुलांच्या समस्या मांडणारं हे नाटक नव्हे तर मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई वडिलांचे भावविश्व उकळणारं हे एक मन व्याकुळ करणारं नाटक होतं. नाटकात मी मतिमंद मुलाची भूमिका साकारायचो. मग तरुण तुर्क, म्हातारे अर्क, प्रियतमा, वा गुरु सारखी महत्वपूर्ण नाटकं केली. जाहिरातीत काम करू लागल्यानंतर हिंदीत माझं नाव ओळखीचं झालं होतं. जाहिरातीतील काम पाहून मला शहीद मिर्झा यांनी राजा का बाजा या सिनेमासाठी विचारलं. या सिनेमाच्या दरम्यान माझी अजीज मिर्झा यांच्याशी भेट झाली आणि मला फिर भी दिल है हिंदुस्थानी सारखा सिनेमा मिळाला. सिनेमात माझ्या भूमिकेचं नाव शाहिद असं होतं. या भूमिकेने मला हिंदी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली. दरम्यान माझं टीव्हीवर काम सुरू होतं. स्टार प्लस वाहिनीवरील 2 साप्ताहिक मालिका मी करत होतो. सिनसिनाटी बबलाबू आणि कभी मेरे घर भी भूचाल आता है या मालिकांसोबत डीडीवर रोमेश शर्मा यांच्या तुलसी मालिकेत देखील मी काम करत होतो. एका मागोमाग कामातून काम मिळत जात होतं आणि मी ते करत होतो. तर व्यक्ती आणि वल्ली सारख्या नाटकात पुलंची भूमिका साकारायला मिळणं हे स्वप्नवतच होतं. पुलंची भूमिका साकारणं ही नटासाठी अग्निपरीक्षा असते. आजवर काय केलंस या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकतो. मी पुलंसमोर पुलंचं काम केलंय. हे काम करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. पुलंचे ऋण मी कधीच फेटू शकणार नाही. आज जेव्हा मी 1995 केलेलं पुलंचं काम प्रेक्षक आठवतात आणि माझं कौतुक करतात हे पाहून मन भरून येतं. कदाचित हा पुलंचा माझ्यावर असलेला आशीर्वादच आहे. अशा शब्दात आपला प्रवास सांगताना अतुल हे यावेळी भावूक झाले होते.